तर आता जेनेटिक ड्रिप लागतोय असं होता होता. आता शेवटच्या याच्याकडे येतोय मी, स्पेसिएशन असं म्हणतात. आता ह्या याच्याकडे जाऊ नका, थोडस त्याच्याकडे त्यातले वरचे शब्द वाचू नका. पण समजा असं असेल की एका बेटावरती समजा मग आपल्या काही प्राणी जाऊन राहिले, समजा प्राणी ए असे जाऊन राहिलेले. आता त्या प्राण्यांपैकी त्यांचे जे ऑफस्प्रिंग्स असतील, हा त्यांचा स्वतः एकमेकांमध्ये रिप्रोडक्शन होऊ शकेल का नाही होऊ शकणार? होऊ शकेल. इथे लक्षात. आता समजा त्यातलं असं केलं की काही त्याची नवीन पिढी होती, त्या पिढीतल्या काही जणांना याच बेटावर ठेवलं आणि दुसऱ्यांना काय केलं, दुसऱ्या बेटावर सरकवलं, दुसऱ्या बेटावरती ते गेले, समजा काही कारणाने ते गेले. आणि आता काय झालं, ते गेल्यानंतर तिथे ते पुन्हा परत येऊ शकत नाही असं झालं का झालं असं झालं तर पहिल्या काही पिढ्यांमध्ये रिप्रोडक्शन होऊ शकतं. म्हणजे याची याची दुसरी पिढी आणि त्या दुसऱ्या बेटावर राहायला गेल्याची दुसरी पिढी यांच्यामध्ये रिप्रोडक्शन शक्य आहे का? नाही आहे, होऊ शकतं. पण ह्याची 10वी पिढी आणि याची 10वी पिढी पिढी कळते ना तुम्हाला, एकात दुसरा असं रिप्रोडक्शन होत गेलं, मग 10वी पिढी आणि 10वी पिढी याच्यामध्ये रिप्रोडक्शन होईलच असं काही नाही. कारण व्हेरिएशन आपण शिकलं की नाही, व्हेरिएशन आता पाहिलं की नाही, व्हेरिएशन आणि डीएनए मध्ये सगळा बदल होत जातो, त्यामुळे त्या डीएनए एकमेकांशी न जुळणारेच धक्का तयार झाले तर रिप्रोडक्शन होईल का? नाही होणार. असं जर का व्हेरिएशन हळूहळू असं खूप होत राहिलं तर काय होतं, काही वर्षांनी हा इथला प्राणी हा इथल्या प्राण्याशी रिप्रोडक्शन करूच शकत नाही. मग त्याला म्हणतात त्या प्राण्यांच्या पासून दोन स्पीशीज तयार झाल्या. आता तुम्हाला त्या आणि त्याचं उदाहरण असं आहे की लायन आणि टायगर हे वेगळे आहेत की नाही? आपण लायन हा वेगळा, सिंह हा वेगळा आणि वाघ हा वेगळा असं म्हणतो. पण सिंह आणि वाघामध्ये काही प्रमाणात क्रॉस होऊ शकतो. त्याला टायग्रॉन म्हणतात किंवा लायगर म्हणतात, डिपेंडिंग अपॉन कोणता कोण मेल आहे, मेल लायन आहे का मेल टायगर आहे, याच्यावर लायगर आहे का टायग्रॉन हे ठरतं. पण मुद्दा असा आहे की त्याच्यातले लायगर पुन्हा रिप्रोडक्शन करू शकत नाही, कारण त्यांच्या दोन जीन्समध्ये इतका फरक आहे की ते नंतर पुन्हा रिप्रोडक्शन करू शकत नाही. घोडा आणि खेचर, घोडा आणि गाढव यांच्यामधला क्रॉस केला की खेचर तयार होतं. पण घोडा आणि गाढव या दोन वेगळ्या स्पीशीज आहेत, येतं लक्षात. तर आपल्या सगळ्या उत्क्रांतीच्या गोष्टीचा इतिहास सगळे व्हेरिएशन तयार होऊन आणि मग त्यांना वेगवेगळी प्रेशर्स असतात, त्यामुळे ते वेगवेगळ्या त्याच्यामध्ये बदल होत जातात, येतं लक्षात. वेगळ्या बेटावरती राहिलेले पक्षी त्यांना वेगळ्या त्यांच्यामध्ये बदल होत जाईल आणि ते वेगळ्या पद्धतीने काम करते. समजतं सगळ्यांना मी काय म्हणतो ते? अशा पद्धतीने स्पेसिएशन होत जातं आणि आपल्याकडे असलेल्या एवढ्या सगळ्या ज्या स्पीशीज आहेत त्या सगळ्या कशामुळे तयार झाल्या, तर अशा पद्धतीनं स्पेसिएशन होत गेलं. काहीतरी बॅरियर तयार होतो, मग आयसोलेशन होतं आणि आयसोलेशन झाल्यानंतर काही पुन्हा रिप्रोडक्शन होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे स्पीशीज होऊ शकतात. येते लक्षात. आपली पण स्पीशीज अशीच कधीतरी माकडांपासून सेपरेट झालेली आहे. आणि म्हणून असा प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही की माकडापासून जर का माणूस जन्माला आला तर माकडं कुठे गेली किंवा माकडं कशी काय आहेत, असं नसून. म्हणजे माकडापासून माणूस जन्माला झाला नसून, आत्ताची माकडं आणि आत्ताचा माणूस यांचा कॉमन पूर्वज होता. कळतंय सगळ्यांना? उदाहरणार्थ समजा असं बघायला गेलं तर समजा माझा अण्णा निचूर आहे, तर सगळ्या निचूरांचा कॉमन पूर्वज असेल की नाही? कळतंय? त्यांनी कधीतरी असं स्वतःचं नाव त्याचं समजा केळकर असेल तर त्यांनी बदललं. मी हे तपासून बघितलेलं आहे की आमचं आधीचं आडनाव केळकर होतं, त्याला तो आपला इतिहास आपण असं समजू शकतो की आपला आडनाव असं मागे मागे तपासत जायचं. आणि मग तुम्हाला असं लक्षात की भारतामध्ये अशी पूर्वी अशी घराणी होती आणि त्या काही कॉमन घराण्यांपासूनच सगळे आत्ताचे आपण आहोत. म्हणायला गेलं तर हा आणि मी कोणीतरी लांबचे भाऊ लागतोच, पण असे 1500व्या पिढीतले लागतो. म्हणजे आमचा डिस्टन्स 1500 पिढ्यांचा असू शकतो, मे बी, माहीत नाही. तर चिन्यांमध्ये आणि आपल्यामध्ये खूपच जास्त पिढ्यांचं अंतर असेल, चिन्यांमध्ये आणि आफ्रिकनांमध्ये आणखीन जास्त अंतर असेल, हे सगळंच्या सगळं ट्रेस करता येतं. म्हणजे तुम्हाला एक त्याच्यातली गंमत सांगतो, छोटासा एक हे आहे की हे त्याच्यामध्ये की आपल्या प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक अवयव, एक छोटा सेल सेलचा पार्ट असतो. तो सेलच्या पार्टमध्ये त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये डीएनए असतो. माझ्या शरीरातले डीएनए जे आहेत ते माझ्या फक्त आईकडनंच आलेले असतात. तिच्या शरीरात जे तिच्या शरीरातल्या सेलमध्ये जे मायटोकॉन्ड्रिया असतील तेच माझ्या शरीरात असतात. माझ्या वडिलांच्या मायटोकॉन्ड्रियाचा डीएनएचा आणि माझा काही संबंध नसतो. आलं लक्षात? आता मी सगळं असं जर का उलट ट्रेस करत गेलो, म्हणजे आईच्या आईचा डीएनए माझ्यासारखा असणार आहे याचा अर्थ. आलं लक्षात? म्हणजे तो मायटोकॉन्ड्रियाचा डीएनए, सगळे नाहीत, फक्त मायटोकॉन्ड्रियाचा डीएनए, माझ्या पणजीचा, तिच्या आईचा, तिच्या आईचा, तिच्या आईचा, असं करत 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 तुम्ही जर का मागे ट्रेस करायला गेला तर तुमच्या असं लक्षात येतं की सगळी जगातला पहिला माणूस हा आफ्रिकेमध्ये जन्माला आला. कारण तुम्ही असं सगळं व्हेरिएशन बघत जाता आणि असं व्हेरिएशन बघत 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 तुम्ही मागे पोचता आणि तुम्हाला असं कळतं की आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा ती स्त्री जन्माला आली, जी पहिली मनुष्य जिला म्हणता येईल अशी स्त्री आफ्रिकेमध्ये जन्माला आली. त्याच्यावर खूप मोठा नॅशनल जिओग्राफिकने त्याच्यावरती खूप मोठा प्रोजेक्ट केला आहे,
म्हणजे सगळ्या मग तिकडनं आणि हे सगळं तुम्हाला दाखवता येतं की मग हे सगळे निघाले आणि मग ते इजिप्तच्या भागामधनं कुठेतरी भारतामध्ये आले, अंदमानमध्ये गेले, अंदमान निकोबारमध्ये गेले, मग भारतातून वरती युरोपमध्ये गेले, युरोपमधनं रशियामध्ये गेले, रशियामधनं तुम्हाला जर का तुम्ही पाहिलं असेल तर रशियाचं उजवं टोक आणि अलास्का म्हणजे अमेरिकेचं डावं टोक हे साधारण जुळले जवळ इतकं जवळ आहे की जेव्हा फ्रीज होतं तेव्हा तुम्ही इकडनं आशिया खंडातनं अमेरिका खंडामध्ये चालत जाऊ शकता. आणि मग तसंच ते लोक गेले आणि मग तिकडनं रशियामधनं अमेरिकेमध्ये, अमेरिकेतनं मेक्सिको, मेक्सिकोमधनं खालती दक्षिण अमेरिकेमध्ये वगैरे वगैरे असं. आणि अशा पद्धतीनं त्या ह्या सगळ्याचा विकास झालेला आहे असं तुम्ही सगळं तपासू शकता. दिस इज इंटरेस्टिंग, दिस इज जेनेटिक्स ने असं तुम्हाला सगळं दाखवता येतं. इव्होल्युशनची अख्खी तुमची हिस्ट्री किती 10 लाख वर्षांपूर्वी माणूस असं जन्माला आला असं म्हणतात पहिला माणूस, म्हणजे तिथपर्यंत आपला आणि आपला इतिहास सगळा सांगू शकतो. तर हे स्पेसिएशन अशा पद्धतीनं होत असतं आणि त्याच्यामुळे आता हे थोडंसं हे करतो मग आपण सगळे आपण आता थोडक्यात जर का आपली ट्री थोडीशी मी दाखवतोय, थोडासा पार्ट दाखवतोय की आपण गोरिला, ह्युमन्स, ओरांगुटांस आणि चिंपांजी सगळे भावंड होतो. त्यातल्या जर आपल्याला ओरांगुटान जास्त जवळच आहे तर गमत एक फक्त सांगतो चिंपांजीचा म्हणजे तुमचा आणि माझा आपला 99.99% डीएनए सेम असतो सगळ्या माणसांचा. 99.99% डीएनए सेम असतो आपल्याला 0.01 मुळे एवढे सगळे फरक होतात. दिसतात सगळे फरक, तेवढे फरक कशामुळे झाले 0.01 मधल्या फरकामुळे सगळे झाले. आणि मग चिंपांजी आणि आपल्या किती डीएनए सेम असतात 98% डीएनए सेम असतात. इथे लक्षात सेम काय त्याच्यामध्ये चिंपांजीमध्ये जो क्रोमोझोम असतो तसाच आपल्यामध्ये असतो. आणि मग त्याच्याहून जरा ओरांगुटान जवळ असतील, त्याच्यानंतर गोरिला जवळचे असतील, सगळे कझिन्स आहेत हे सगळे. आपण सगळे हे सगळे म्हणजे माणसा माणूस सदृश किंवा ग्रेट एप्स म्हणतात त्यांना. मग हे सगळे वेगवेगळ्या प्रकारची माकडे आहेत त्यांच्या. जसं इथे केलंय ना तसंच इथे पण होणार आहे. येते लक्षात, मी ते आता दाखवलेलं नाही आहे. कळतंय, इथे जसे 4 फाटे फुटलेले तसे लेमुरिडीला पण 4, 5, 6, 7 कितीतरी फाटे फुटलेले असतील. समजतं मी काय बोलतो ते. असं सगळं केल्यानंतर हे सगळे प्रायमेट्स म्हणजे सगळ्या माकडांचा एक कॉमन पूर्वज होता. कळलं, कधीतरी फार फार काही काही लाख वर्षांपूर्वी सगळ्या माकडांचा एक कॉमन पूर्वज होता. मग सगळ्या माकडांचा जसा पूर्वज होता सगळे माकडं आणि कुत्रे, आणि कुत्रे म्हणजे त्याच्यात लांडगे वगैरे सगळं आलं बरं का. सगळ्या प्रकारचे कुत्रे, सगळ्या प्रकारचे लांडगे, सगळ्या प्रकारचे कोल्हे हे सगळे एकाच प्रकारचे हायना म्हणजे तरस हे सगळे एकमेकांचे भाऊ आहेत. सगळे सिंह, मांजरी, वाघ, चित्ते, बिबळे, बिबटे हे सगळे कॅट्समध्ये येतात. वेल्स माहिती आहे तुम्हाला म्हणजे सगळं हे सगळे काय एकमेकांचे भाऊ आहेत. ते काय आहेत, प्लॅसेंटल्स आहेत. म्हणजे काय, ज्यांचा जन्म झाल्यानंतर जन्म होण्यापूर्वी गर्भामध्ये असताना त्यांच्या त्या गर्भाचं पोषण आई ही नाळेनी करत असते. म्हणजे आईच्या नाळ जोडलेली असते. बाळ जन्माला नाळ कापतात की नाही, नाळ ती त्याच्यामधून जन्माला आली असते. अशी नाळ असणारे ॲनिमल्स सगळे ते कॉमन आहेत. तिथे लक्षात, त्यांचा कॉमन पूर्वज होता. आणि मार्सुपियल्स म्हणजे अशी नाळ असलेले नाही, असे म्हणजे कांगारू, त्यांना नाळ नसते, म्हणजे मार्सुपियल्स असतात. मग असे सगळे मॅमल्सचा एक कॉमन पूर्वज होता. मग असा सगळ्या मॅमल्सचा कॉमन पूर्वज होता तसा तो मॅमल्स हे सगळे रेप्टाईल्स पासून बनलेले. एका रेप्टाईल काही रेप्टाईल्स पासून मॅमल्स बनले, काही रेप्टाईल्स म्हणून मी त्याला आकडे दिले. त्या आकड्यांना तसा फारसा काही अर्थ नाहीये. काही रेप्टाईल्स पासून पक्षी बनले, काही रेप्टाईल्स पासून आत्ताचे रेप्टाईल्स बनले. इथे लक्षात, मग त्या सगळ्या रेप्टाईल्सचा एक कॉमन पूर्वज होता. आत्ताच्या सगळ्या अँफिबियन्सचा कॉमन पूर्वज होता. असं करत करत आत्तापर्यंत शास्त्रज्ञ असं मोठंच्या मोठं चित्र तयार करू शकलेले की इथून सगळे म्हणजे हे सगळे बॅक्टेरिया तिकडचे आहेत, ते इकडे सगळे जुने बॅक्टेरियांचा आधीचे बॅक्टेरिया आहे. तुम्हाला दिसतात का इथे हे सगळ्या फंगी आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे आल्गी आहे, इथे आणखीन काय काय. आणि मग इथे इथे हे सगळे ॲनिमल्स आहेत. ॲनिमल्स फॉर्म द व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ दिस होल जे काय आहे सगळं ते. त्यामध्ये असं बरंच त्याच्यामध्ये व्हेरिएशन होत जातं. सर असं व्हेरिएशन ही खरी उत्क्रांतीची गोष्ट आहे. हे सगळे सगळे जे तयार झाले, सगळे जीव तयार झाले, ते कोणत्या पद्धतीने तयार झाले, सांगितलं व्हेरिएशनच्या पद्धतीने झाले, म्युटेशनच्या पद्धतीने झाले, त्यांच्यामध्ये सगळे बिहेवियर्स बदलत गेली. या सगळ्या प्रक्रियेमुळे इथपासून जो काय जो कोणता पहिला ऑर्गॅनिझम होता तो कुठे जन्माला आला, सांगितलं की नाही पहिल्या स्लाइडमध्ये की ते मोठ्या त्या सूपमध्ये असं ते त्याला प्रीमॉडियल सूप म्हणतात की सगळे तिथे सगळं पृथ्वीवर तिथे तिथपासून सुरुवात होऊन आज आपण इथपर्यंत एवढे चालले. ही आहे उत्क्रांतीची गोष्ट.